प्रारूप मतदार यादीमधील त्रुटीबाबत हरकत घेण्यासाठीचा कालावधी वाढवून मिळण्याबाबत भाजप नाशिक महानगर यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सदर मतदार याद्यांचे अवलोकन केले असता याद्यांच्याबाबत नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक प्रभागातील नावे इतरत्र प्रभागात व इतर प्रभागातील काही नावे नव्याने रचना केलेल्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहेत. या सदोष याद्यांबाबत हरकती घेण्यासाठी दिलेली मुदत ही अल्प आहे. सदरच्या प्रारूप याद्यांवर हरकती घेण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत योग्य ती कार्यवाही होण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी अधिक माहिती दिली. शुक्रवारी नाशिक महापालिकेच्या प्रारूप याद्या जाहीर झाल्या. जाहीर झाल्यानंतर आमच्या सर्व लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या वाचल्या. त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात सदोष त्या आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड 1500, 2000, 1100 अशी नावं ह्या प्रभागातून त्या प्रभागात गेली आहे. काही ठिकाणी दुबार नावं आली आहे. असं सदोष या मतदार याद्या आहेत. त्या दुरुस्त कराव्या आणि ते फार मोठं काम असल्यामुळे त्याला वेळ लागणार आहे. वाचायलासुद्धा वेळ लागणार आहे, करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ह्या सगळ्याच्यात मुदत जी आहे ती कमी पडते, तर त्याला पण मुदतवाढ द्यावी ती मागणी करण्यासाठी आम्ही एक करत आहोत. यावेळी गिरीश पालवे, विजय साने, प्रशांत जाधव, जगन अण्णा पाटील, सुनील केदार, सतीश बापू सोनवणे, संतोष नेरे, गोविंद घुगे, विश्वास पारनेरकर आदी यावेळी उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.